शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीकरिता आयटकच्या नेतृत्वात शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनने 23 जून रोजी जिल्हा कचेरीवर धडक दिली. स्थानिक आर्णी रोडवरील श्रमशक्ती भवन आयुर्वेदिक कॉलेज यवतमाळ येथून घोषणाबाजी देत हा मोर्चा निघाला. जिल्हा परिषद मार्गे दत्त चौक, शहर पोलीस स्टेशन पाचकंदील चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या मानधनात भरीव वाढ करावी, दरमहा एकत्रित 21,000 रुपये किमान वेतन द्या, जिल्हा परिषद शिक्षण विभागात कायम करा व सामाजिक सुरक्षा लागू करा. शासन शालेय पोषण आहार कर्मचारी यांना अर्धवेळ कर्मचारी समजत असून प्रत्यक्ष शाळेच्या शिक्षकाकडून पूर्ण वेळ 10 ते 5 वाजेपर्यंत कामे करून घेतली जातात, त्यामुळे पूर्ण वेळ कर्मचारी मानधनात भरून वाढ करा. मानधन दर महिन्याच्या 1 तारखेला द्या. त्यांना कामानिमित्त रजा मंजूर करा व बदल्यात दुसऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी करू नका. ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे नागरी भागातील कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करा. स्वयंपाकी व मदतनीस यांना ड्रेस कोड द्या, इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. धडक मोर्चामध्ये दिवाकर नागपुरे, निरंजन गोंधळकर, विजय ठाकरे, मालती गावंडे, कल्पना सोयम, मंगला मेश्राम, सुभद्रा भिसनकर, सुशीला राऊत, शारदा काळे, रामन कदम यांच्यासह शेकडो पोषण आहार कर्मचारी सहभागी झाले होते.